मागील 6 महिन्यांपासून कोरोनाच्या जैविक संकटाने सण उत्सव घरातच साजरे करावे लागत आहे। यंदा बाप्पाचा उत्सव देखील मर्यादित स्वरूपात साजरा केला जात आहे। बहुतांश गणेश मंडळांनी यंदा उत्सवात आरोग्याचा जागर देखील केलाय। आता विसर्जनासाठी पालिकेचे कृत्रिम कुंड दारी येणार आहे, तसेच 4 ठिकाणी स्थायी कुंड साकारले जात असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर अजय कुरवाडे यांनी दिली आहे। बाप्पाच्या उत्सवावर यंदा पहिल्यांदाच बंधने लादली आहे, मात्र गणेश भक्तांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही। आता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करत बाप्पाचे पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात मोजक्याच उपस्थितीत विसर्जन करावे लागणार आहे। बाप्पाच्या विसर्जनासाठी यंदा श्री विसर्जन आपल्या दारी या योजनेअंतर्गत नगर परिषदेच्या वतीने 2 फिरते विसर्जन कुंड तयार केले आहे। हे फिरते कुंड गणेश भक्तांच्या दारात जाणार आहे। तसेच शहरातील विविध भागात असलेल्या श्री विसर्जनासाठी 4 ठिकाणी स्थायी विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहे। यात 1 जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर, तर दुसरे आदर्श महाविद्यालय मैदान, तर तिसरे नगर परिषदेचे अग्निशमन मैदान आणि चौथे गांधी चौकात केले जाणार आहे। तसेच पालिकेचे फिरते कुंड वेगवेगळ्या भागात नगरपालिकेचे पथक वाहनाद्वारे जाऊन सार्वजनिक गणेश मंडळाच्या आणि घरगुती श्रीमूर्तींचे विसर्जन यामध्ये केले जाणार आहे। त्यामुळे नागरिकांनी नेमून दिलेल्या ठिकाणी श्री विसर्जन करावे असे आवाहन मुख्य अधिकारी डॉक्टर अजय कुरवाडे यांनी केले आहे। हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN न्यूज, हिंगोली। फिरते विसर्जन कुंड आपण नगरपालिकेद्वारा तयार केलेले आहे। त्या व्यतिरिक्त शहरामध्ये 4 ठिकाणी स्थायी विसर्जन कुंड नगरपालिकेद्वारा निर्माण केलं जाणार आहे। तर ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद ग्राउंड, आदर्श कॉलेजचं ग्राउंड, त्यानंतर 1 गांधी चौक आणि 1 नगर परिषदेचा अग्निशमन वाहनतळ जो आहे त्या ठिकाणी, असे 4 ठिकाणी स्थायी कुंड आपले निर्माण करण्यात आलेले आहे। नागरिकांना सर्वांना माझं आवाहन आहे की त्यांनी आपले घरगुती गणपती जे आहे तर त्यांच्या जवळच्या स्थायी विसर्जन कुंडामध्ये विसर्जित करावं, किंवा जर सपोज ज्यांना कोणाला ते दूर पडत असतील तर त्यांनी जे नगरपालिकेद्वारा फिरते विसर्जन कुंड निर्माण करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये विसर्जन ते करू शकतात।